नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचा सराव परीक्षेचा पेपर पाहणार आहोत। हा पेपर पाहिल्यानंतर प्रश्नांचे स्वरूप, त्यानंतर प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, किती गुणांसाठी विचारले जातात, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पाहण्याअगोदर आपण दिलेल्या सूचना ज्या आहेत त्या काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे। सूचना आहेत, सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे, उजवीकडील अंक गुण दर्शवितात। तिसरी सूचना आहे, प्रत्येक नवीन प्रश्नाची सुरुवात नवीन पानावर करावी। यानंतर आता पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून विधाने पुन्हा लिहा। हा प्रश्न 5 गुणांसाठीचा आहे। यामध्ये पहिले विधान आहे, उत्पादन उद्योगाला स्थिर मालमत्ता मिळविण्यासाठी रिकाम्या जागा प्रमाणावर निधी गुंतवावा लागतो। पर्याय आहेत मोठ्या, छोट्या, कमीत कमी। तर यामध्ये अचूक पर्याय आहे मोठ्या। यानंतरचे विधान, कर्जरोख्यांच्या परतफेडीसाठी रिकाम्या जागा खात्यातून निधी वापरला जातो। पर्याय आहेत भांडवल, कर्जरोखे परतफेड राखीव निधी, नफा किंवा तोटा। तर अचूक पर्याय आहे ब, कर्जरोखे परतफेड राखीव निधी। यानंतर पुढील तिसरे विधान आहे, कंपनी पहिल्या वेळेस जनतेला रिकाम्या जागा करून भागांची विक्री करते। आणि पर्याय आहेत पुढील सार्वजनिक विक्री, प्राथमिक भाग विक्री, सार्वजनिक विक्री। तर अचूक पर्याय आहे प्राथमिक भाग विक्री। चौथे विधान आहे, कंपनी मतदानाच्या हक्कासह रिकाम जागाची विक्री करू शकत नाही। पर्याय आहे अ, समहक्क भाग, ब, कर्जरोखे, क, प्रतिभूती। तर यामध्ये अचूक पर्याय आहे ब, कर्जरोखे। यानंतर पाचवे विधान आहे, खाजगी कंपनी आपल्या सभासदांकडून किंवा संचालकाकडून पूर्ण वसूल भाग भांडवल व मुक्त राखीव निधीच्या रिकाम जागा टक्केपेक्षा जास्त ठेवी स्वीकारू शकत नाही। पर्याय आहेत 100, 35, 25। अचूक पर्याय आहे 100। तर अशा प्रकारे पहिला प्रश्न जो आहे इथं संपलेला आहे 5 गुणांसाठीचा। यानंतर परीक्षेमध्ये दुसरा प्रश्न असतो, प्रश्न पहिला ब असतो जोड्या जुळवाचा। तर प्रश्न अशा प्रकारे दिलेला असतो, अ गट व ब गट यांच्या योग्य जोड्या लावा। अ गटामध्ये आपल्याला दिलेला आहे समहक्क भाग भांडवल, कर्जरोखे विश्वस्त, अग्रहक्क भागधारक, ड आहे कर्जरोखे प्रमाणपत्र आणि ई बोनस भाग। तर आता याच्या जोड्या आपण पाहूयात। तर सुरुवातीला पहिलं जे आहे समहक्क भाग भांडवल, याची योग्य जोडी आहे चौथ्या क्रमांकाची, जोखमीचे भांडवल। यानंतर दुसरं जे आहे कर्जरोखे विश्वस्त, तर याची योग्य जोडी काय असणार आहे ते आपण मला कमेंट करायचं आहे। यानंतर क आहे अग्रहक्क भाग अग्रहक्क भागधारक, तर याची जोडी आहे 10व्या क्रमांकाची, सावध गुंतवणूकदार। यानंतर ड आहे कर्जरोखे प्रमाणपत्र, याची जोडी आहे 8व्या क्रमांकाची, कर्जाचे दस्तऐवज। आणि ई आहे बोनस भाग, याची अचूक जोडी आहे 2 क्रमांकाची, नफ्याचे भांडवलीकरण। तर अशा प्रकारे योग्य जोड्या लावा। हा प्रश्न जो आहे इथं संपलेला आहे 5 गुणांसाठीचा। यानंतर पुढील प्रश्न असतो, प्रश्न पहिला क, खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा। आणि यामध्ये पहिले विधान आहे, असा दस्तऐवज ज्याद्वारे कंपनी सही शिक्क्यानिशी कर्ज घेतल्याची कबुली देते। तर असा जो दस्तऐवज असतो तर त्याला कर्जरोखा असे म्हणतात। कर्जरोखा पहिलं जे विधान आहे त्याच्यासाठी संज्ञा आहे कर्जरोखा। यानंतर दुसरे विधान आहे, ठेवीवरील व्याज देण्यासाठी वापरला जाणारा दस्तऐवज, तर याला व्याज अधिपत्र म्हणतात, व्याज अधिपत्र। तिसरे आहे, याचा अर्थ प्रतिभूतींना विशिष्ट ओळख क्रमांक नसतो, तर यासाठी संज्ञा आहे फंगिबिलिटी, फंगिबिलिटी। चौथा आहे, संचालक मंडळाकडून निश्चिती व घोषणा केला जाणारा लाभांश, तर याच्यासाठी संज्ञा आहे अंतरिम लाभांश, अंतरिम लाभांश।
यानंतर पाचवे विधान आहे असा बाजार ज्यामध्ये कमी व्यवहार किमतीवर प्रतिभूतीचा आणि डेरिव्हेटिव्हचा वापर केला जातो। तर यासाठी संज्ञा आहे वित्तीय बाजार। वित्तीय बाजार। यानंतर प्रश्न पहिला ड जो आहे गटात न बसणारा शब्द ओळखून लिहा अशा प्रकारचा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे। यामध्ये पाच प्रश्न आपल्याला दिलेले पाच गट दिलेले आहे त्यामध्ये पहिला गट आहे स्थिर भांडवल भांडवल संरचना खेळते भांडवल। तर यामध्ये वेगळा जो शब्द आहे गटात न बसणारा शब्द आहे भांडवल संरचना। यानंतर दुसरा गट आहे लाभांश अधिपत्र व्याज अधिपत्र डीमॅट यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे डीमॅट। यानंतर तिसरा गट आहे फ्लोअर प्राईस कॅम्प प्राईस कट ऑफ प्राईस दर्शनी किंमत तर यामध्ये दर्शनी किंमत। यानंतर चौथे आहे ठेव विश्वस्ताची नियुक्ती कंपनी नोंदणी अधिकाऱ्याची नियुक्ती पतनामांकन संस्थेची नियुक्ती तर यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे कंपनी नोंदणी अधिकाऱ्याची नियुक्ती। यानंतर पाचवा आहे NSDL CDSL आणि NBFC तर यामध्ये वेगळा आहे NBFC। तर अशा प्रकारे पहिला प्रश्न इथं संपलेला आहे जो 20 गुणांसाठीचा आहे त्यामध्ये प्रश्न पहिला अ ब क आणि ड प्रत्येकी 5 मार्काचे हे प्रश्न असतात। यानंतर इथं प्रश्न दुसरा सुरू होतो खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा यामध्ये आपल्याला कोणतेही 4 सोडवायचे आहेत। यामध्ये पहिली दिलेली आहे खेळते भांडवल दुसरी आहे भाग प्रमाणपत्र तिसरी आहे मालमत्तेवर बोजा चौथी आहे ठेवीचा कालावधी किंवा कालखंड पाचवी आहे अचूकता आणि सहावी आहे ISIN। 8 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे। यानंतर प्रश्न तिसरा असतो खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा तर 2 आपल्याला लिहायचे आहेत यासाठी गुण आहेत 6। यामध्ये पहिलं जे दिलेलं आहे पहिलं विधान दिलेलं आहे ते याप्रमाणे आहे युवा कंपनी लिमिटेडची भांडवलाची रचना 1,00,000 समहक्क भागांनी बनलेली आहे प्रत्येक भागाची दर्शनी किंमत 10 रुपये आहे कंपनीने जनतेसाठी 40,000 समहक्क भाग विक्रीस काढले असून त्यातील जनतेकडून 30,000 समहक्क भागांची मागणी झाली मागणी आली आहे। पुढील गोष्टी रुपयामध्ये सांगा अ अधिकृत भांडवल ब खपलेले भांडवल क विक्रीस काढलेले भांडवल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। यानंतर पुढील प्रश्न दुसरा प्रश्न यामध्ये आहे वॉयलेट लिमिटेड कंपनीचा कर्जरोख्यांची विक्री करून 10 करोड भांडवल उभारणी करण्याचा विचार नियोजन आहे संचालक मंडळाला त्याबाबतीत काही अडचणी शंका आहेत कृपया सल्ला द्या। यामध्ये अ आहे कंपनी असुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करू शकते का ब आहे कंपनी न परतफेडीच्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते का क आहे कंपनीने आपल्या सभासदांना कर्जरोखे देऊ केले असतील तर अशा कर्जरोख्यांवर सर्वसाधारण मतदानाचे हक्क मिळतील का। यानंतर तिसरा प्रश्न आहे यामध्ये श्री झेड यांनी पेक्युलर कंपनी लिमिटेडचे 100 भाग भौतिक स्वरूपात धारण केले असून ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात करण्याची त्यांची इच्छा आहे। यामध्ये अ आहे श्री झेड यांचे CFDH बँक लिमिटेडमध्ये बचत खाते आहे या खात्यात डीमॅटसाठी त्यांचे भाग जमा केले जाऊ शकतात का ब आहे त्यासाठी कोणत्या प्रकारचे खाते आवश्यक आहे क आहे डीमॅटनंतर श्री झेड यांच्या समभागाचे परिरक्षक RBI असेल का। यानंतर प्रश्न चौथा असतो फरक स्पष्ट करा हा प्रश्न 12 गुणांसाठी आहे यामध्ये आपल्याला 3 प्रश्न सोडवायचे आहेत पहिला आहे भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण दुसरा आहे ठेव पावती आणि ठेव विमा तिसरा आहे अंतरिम लाभांश आणि अंतरिम लाभांश चौथा आहे प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार। यानंतर प्रश्न पाचवा असतो खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न जो आहे तो 8 गुणांसाठी आहे कोणते 2 आपल्याला यामध्ये लिहायचे आहेत यामध्ये पहिला आहे संस्थात्मक वित्तव्यवस्था म्हणजे काय संस्थात्मक वित्तव्यवस्थेच्या नीतीचे आधार असणारे 2 निर्णय नमूद करा ब आहे बँकेमार्फत कर्ज देण्याच्या कोणत्या योजना आहेत 3 व्याजाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। तर एकंदरीत 3 प्रश्न दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला फक्त 2 सोडवायचे आहेत। यानंतर पुढील प्रश्न असतो 6वा खालील विधाने सकारण स्पष्ट करा हा प्रश्न 8 गुणांसाठीचा आहे यामध्ये पहिले विधान आहे व्यावसायिक संस्थेकडे वित्तपुरवठा करणाऱ्या स्रोतांचे विविध पर्याय उपलब्ध असतात
दुसरा आहे अग्रहक्क भागांना मतदानाचा कोणताही हक्क नाही. दोन तिसरा आहे डिपॉझिटरी पद्धतीमुळे वेळ खर्च आणि श्रम कमी होतात. आणि चौथा आहे अंतरिम लाभांश मुक्त राखीव निधीतून देता येत नाही. यानंतर प्रश्न सातवा आहे, खालील प्रश्न सोडवा. पत्रलेखन यामध्ये दोन सोडवायचे आहे, 10 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. यामध्ये पत्रलेखन आपल्याला करायचं आहे. पहिला प्रश्न आहे बोनस भागाचे वाटप केल्याचे कळविणारे पत्र भागधारकास लिहा. दुसरा आहे कर्जरोखे धारकास व्याज अधिपत्राद्वारे व्याज दिल्याचे कळविणारे पत्र लिहा. आणि तिसरा आहे ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र लिहा. आणि यामध्ये शेवटचा प्रश्न असतो, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. फक्त एक आपल्याला सोडवायचा आहे, 8 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे ठेवी निमंत्रित करण्यासाठी प्रसिद्ध कराव्या लागणाऱ्या परिपत्रक किंवा जाहिराती संबंधी तरतुदी स्पष्ट करा. आणि दोन आहे भाग बाजाराची कार्य स्पष्ट करा. तर अशा प्रकारे चिटणीसाची कार्यपद्धती, या विषयाचा पेपर कसा असणार आहे, पेपर पॅटर्न कसा असणार आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील हे आपण पाहिलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.